हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी इथल्या यल्लमाकुडी जवळील ओढ्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू निर्मिती सुरू होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह पथकानं त्या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5,84,800 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच दारू बनवणाऱ्या तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी इथल्या यल्लमाकुडीजवळील सरकारी ओढ्यामध्ये माणगाववाडी इथं गावठी दारू अड्ड्यांवर वारंवार कारवाई केली जाते, मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती होते. माणगाववाडीतील बाबासो खोत, रुकडीमधील आकाश भोसले आणि आकाश कांबळे हे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिथं छापा टाकला आणि प्रक्रिया करण्यासाठी ठेवलेलं 4,200 लिटर पक्क रसायन, 2,000 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू तसंच दारू तयार करण्यासाठी वापरलेली लोखंडी बॅरेल, ॲल्युमिनियम डबे, प्लास्टिक पाईप, दारू आणि मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 5,84,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच दुचाकी सोडून संशयितांनी पलायन केलं. ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक फौजदार सूरजानंद चव्हाण, मच्छिंद्र पेटकर, मदन मदाळे, सागर पोवार, अतुल निकम, सहाय्यक फौजदार राजेंद्र उगलमुगले, सहाय्यक फौजदार गजेंद्र पाटील यांच्या पथकानं केली.